नमस्कार आज आपण इयत्ता आठवी विषय गणित दिवस नववा आज आपण उपघटक लसावी पाहणार आहोत आपण घटक मसावी आणि लसावी पाहत होतो आठव्या दिवशी आपण मसावी कसा काढायचा पाहिलेला आहे मसावीमध्ये काय मोठा जो घटक आहे तो घेत होतो पण लसावीमध्ये काय करायचं बघा एक उदाहरण दिलेलं आहे पंकज प्रत्येक सहाव्या दिवशी पोहायला जातो आणि प्रत्येक चौथ्या दिवशी तबल्याच्या क्लासला जातो म्हणजे सहा दिवसांनी तो पोहायला जातो आणि चौथा जो दिवस येतो त्या दिवशी तो, 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 तो क्लासला जातो आज तो दोन्ही ठिकाणी गेला म्हणजे दोन्ही ठिकाणी म्हणजे तबल्याच्या क्लासलाही गेला आणि पोहायच्या क्लासला दोन्हीही त्यानं क्लास केला दोन्ही ठिकाणी तो गेला तर अजून कितव्या दिवशी तो परत दोन्ही ठिकाणी जाईल बघा काय येईल आज तो दोन्ही ठिकाणी गेला असेल तर अजून कितव्या दिवशी तो परत पुन्हा त्या ठिकाणी जाईल बघा अगोदर काय सहा सहाच्या पटीतल्या संख्या मसाळीमध्ये काय करत होतो आपण ते कुठल्या कुठल्या पाड्यात येतं आणि त्यातून त्याचा महत्तम काढत होतो पण लसामध्ये बघा त्याचा पूर्ण पाडा लिहायचा तुम्ही साडे दहा पर्यंत लिहिला तरी चालतो काही अडचण नाही पर चारचाही पाडा लिहायचा चाळीसपर्यंत पर्यंत लिहून घ्या नंतर बघा पाडा दोन्ही दोन्हीमध्ये कॉमन कुठले कुठले घटक आहेत तर बघा पहिल्यांदा बारा हा काय आलाय कॉमन आलेला आहे बरोबर आहे का नंतर चोवीस आलाय परत अजून तुम्ही पुढे गेलाय की म्हणत गेला तर साईंदा साठ येतं बरोबर आहे का आणि परत चारा पंधरा चार गुणवले पंधरा केले तरी साठ येतं म्हणजे असं कॉमन संख्या किती निघाले हे जे आता बरं अजून पुढे गेले की अजून कॉमन संख्या निघतात बरोबर आहे का पण ह्याच्यामध्ये काय आहे लसावी म्हणजे लघुत्तम जो काही लहान असेल तो त्याचा लसावी असेल म्हणजे ह्याच्यात पहिल्यांदा कोण कोणता घटक कॉमन आलेला आहे बारा आणि खालीही बारा आलेला आहे दिसून येतोय बरोबर आहे का म्हणजे इथं काही बाराव्या दिवशी तो दोन्हीही क्लासला गेलेला असेल म्हणजे तबल्याचेही आणि पोहायलाही गेला असेल लक्षात ठेवा बघा म्हणून बारा ही संख्या सहा व चार दोन्ही संख्यांचा लसावी असेल लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे जो काही लहान घटक आहे कॉमनमध्ये जो काही लहान असेल आता ह्याच्यात कॉमन कुठले कुठले निघाले बारा निघाला पुढं तुम्ही वाढवले तर चोवीस निघतो अजून पुढं पाडा लिहिला की साठ निघतो अजून पुढे गेले की अजून संख्या निघतात त्याच्यातला कुठला घ्यायचा घटक तर जो काही लघुत्तम आहे लहान आहे तो घटक घ्यायचा हिता आपला बारा हा कॉमन घटक निघलाय दोन्हीमध्येही कॉमन नंतर बघा मला समजले दोन किंवा दोन पेक्षा अधिक संख्येच्या पटीत येणारी लहानात लहान सामायिक संख्या ही त्या संख्येचा लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य असते म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक संख्या जर त्याच पटीत येत असतील बरोबर आहे का तर त्यातला जो काही लहान घटक आहे तो त्याचा लसावी असेल नंतर दिलेल्या संख्यांची यादी पद्धतीने त्याच्या पटीत पाड्यात रूपात लिहून त्याच्यातील लघुत्तम सामायिक संख्या व त्याचा लसावी असतो दोन किंवा अधिक संख्यांचा लसावी हा नेहमी संख्येपेक्षा मोठी संख्या असते लक्षात ठेवा आपल्या कुठला दिली ती संख्या सहा आणि चार दि सहा आणि चार पेक्षा मोठी संख्या ही लसावीमध्ये येते आणि मसावीमध्ये काय शिकलो की जो काही घटक दिलेला आहे संख्या दिल्या त्याच्यापेक्षा तो लहान येतोय जे काही उत्तर येतं ते पण ह्याच्यामध्ये कसं आहे जी काही संख्या दिलेली आहे त्याच्यापेक्षा मोठा घटक येतोय म्हणजे मोठी संख्या येते यादी पद्धत ती मूळ पद्धत आपण शिकलेल्या लसा मसावीमध्ये भागाकार पद्धत अशा विविध पद्धतीने दिलेल्या लसावी काढता येतात आणि मसावीमध्ये हे तीच आहे मसावीला ही यादी पद्धत वापरली जाते मूळ पद्धत अवयव पद्धत वापरली जाते आणि भागाकार पद्धत वापरली जाते नंतर बघा दिलेल्या दोन किंवा अधिक संख्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येत जर उर्वरित संख्येने निषेध भाग जात असेल तर ती मोठी संख्या दिलेल्या संख्येचा लसावी असतो बघा इथं दिलेला आहे चार बारा छत्तीस यातील छत्तीस या संख्येला चारने व बाराने निशेष भाग जातो बरोबर आहे का नवे छत्तीस आणि बार्त्रिक छत्तीस म्हणजे छत्तीसला दोन्ही निशेष भाग जातो म्हणून चार बारा व छत्तीस यांचा लसावी डायरेक्टली लिहून टाकायचा ती छत्तीस म्हणजे त्यातील दोन दिले असतील तीन दिले असतील दिल चार दिले असतील त्यातील जी मोठी संख्या आहे त्याला बाकीच्या संख्येने भाग बाक जात असेल तर जी काही मोठी संख्या आहे तो त्याचा काय असतो लसावी असतो म्हणजे सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे काय असतो लसा म्हणजे सामायिक अवयव आणि राहिलेला जो काही असामायिक का घटक आहे त्याचाही त्याच्यात गुणाकार करता येतो नंतर बघा सराव कोपरा चला बरं आता आपण चार व नऊ या संख्येच्या लसावी यादी पद्धतीने म्हणजे यादी पद्धत व मूळ पद्धत व भागाकार पद्धत या तिन्ही पद्धतीने समान उत्तर येतात का ते पाहू आता बघा चार आणि नऊ यादी पद्धत दिलेल्या पहिल्यांदा चारचा पाडा म्हणायचा नऊचा पाडा लिहि म्हणायचा बघा चारचा पाडा त्यांनी पूर्णपणे लिहिलेला आहे चार पंधरा चा साठ चा, चा चा। चार चा चारा सोळा चौसष्ट चारा सतरा अडुसष्ट आणि चार आठा अठरा बहात्तर तसंच नऊचा लिहिलेला आहे आता ह्याच्यामध्ये कॉमन कुठला 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 घटक येतोय तो पहा अगोदर कुठला आला छत्तीस आला नंतर कुठला आला बहात्तर आला अजून पुढे गेलं तरीही येतोय पण जी काही लहान कॉमन निघतोय तो त्याचा लसावी असतोय म्हणजे यामध्ये लहान सामायिक संख्या छत्तीस आहे म्हणून चार व सहाचा चा लसावी छत्तीस आहे आता मूळ अवयव पद्धत म्हणजे त्याचे अवयव पाडायचे चारचे म्हणजे मूळ पद्धत सांगितलेला आहे मूळ संख्येने गुणाकार करायचा म्हणजे दोन गुणवले दोन म्हणजे किती बेदोनी चार परत नऊच्या अवयवपडे तीन गुणवले तीन दोन्ही मूळ संख्या आहेत त्या आता ह्याच्यामध्ये सामायिक कुठल्या अवयव आहेत पहा सामायिक कुठलाच नाही बरोबर आहे का मग असामायिक अवयव जर काय करायचा राहिलेला गुणाकार करायचा दोन गुणवले दोन तीन गुणवले तीन म्हणजे ह्यांचा गुणाकार केला तर किती येईल छत्तीस येईल म्हणजे आपला पहिल्या यादी पद्धतीत किती आला छत्तीसच आला मूळ अवयव पद्धती ही छत्तीसच आला आता भागाकार पद्धतीत बघा इथं मांडणी दिलेली आहे त्याने दोन न भाग जातो पण ह्याचा सामायिक अवयव निघत नाही कारण चार आणि नऊ कुठल्याही पाड्यात येत नाही बरोबर आहे मग अगोदर चारला भाग घालव दोन न भाग घालवला बे दोन्ही चार एक राहिलं बे के बे पर तीनं भाग घालवला पलीकडच्या नऊला ला तीन त्रिक नऊ आणि तीन एके तीन आणि जे काही आले गो ज्यांना काही भाग घालवला त्या संख्येचा गुणाकार केला तर ते किती येतं छत्तीस येतं नंतर बघा सोडवा पाहू आठ व बारा संख्येचे लसावी पद्धतीने काढ लसावी पद्धत कुठल्याही पद्धतीने असे काही त्यांनी वापरा म्हणून नाही नाहीये नाही सॉरी इथं सांगितलेली यादी पद्धत यादी पद्धत म्हणजे बघा इथं पहिल्यांदा जी दिलेली आहे यादी म्हणजे पाडा लिहायचा आणि सोडवायचा म्हणजे इथं आपल्याला आठचा पाडा आणि बाराचा पाडायला अगोदर आठचा पाडाल्या आठ एके आठ आठ दोन्ही सोळा आठ एक चोवीस आठ चौक बत्तीस आठापंचे चाळीस आठ आट संघ अठेचा आठेसाती छप्पन्न आठ अठी चौसष्ट आठ नवे बहात्तर आणि आठ दहा ऐंशी तसंच बारा जमानं बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस छत्तीस बार चोक बारा पंचे साठ बार बारासं बहात्तर बारेसत् चौऱ्याऐंशी एवढं सफिशियंट आहे आता ह्या दोनांमध्ये कॉमन बघा अगोदर कुठली वीश, संख्या बग, कुटली आली चोवीस चोवीस आली नंतर कुठली संख्या आली का पहा आली बहात्तर बहात्तर अठ्ठेचाळीस सुद्धा येते बघा अठ्ठेचाळीस नंतर बहात्तर म्हणजे यातली कॉमन संख्या बघा आठ आणि बारामध्ये कुठली आली चोवीस अठ्ठेचाळीस आणि बहात्तर मग ह्यातलं सर्वात जी काही लहान संख्या असेल तो काय असेल लसावी म्हणजे लसावी बरोबर वर किती येईल चोवीस हे लक्षात ठेवा नंतर बघा तीन नऊ व सत्तावीस या संख्येचा लसावी प्रत्यक्ष अवयव न न पाडता किती येईल ती रिकामी झाले आता इथं साधं आहे आता बघा तीन न सत्तावीसला भाग जातो नऊ न सत्तावीसला भाग जातो म्हणजे ह्याचा लसावी न काढता किती निघतो सत्तावीस निघतो आपल्याला झालेला आहे कारण तीन आणि नऊ न जी काही मोठी संख्या त्याला निषेध भाग जात असेल तर जी मोठी संख्या ती हाय अशी लिहायची म्हणजे इथं सत्तावीस येईल नंतर पाच सहा सात लसावी भागाकार पद्धतीने व पुढील मोकळ्या जागेत मांडायची तर मोकळी जागा जी दिली आहे त्यात भागाकार पद्धतीने मांडायची आहे आता पाच सहा सात ह्या काय आहेत तर पाच आणि सात तर ह्या मूळ संख्येत आहेत त्याच्यामुळे ह्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जात नाही त्यामुळे पाच एक्के पाच लिहू शकता परत बेत्रिक सहा आणि बे आणि तीन एक्के पर तीन परत सात हाय असं राहील मग नंतर ह्या संख्येनं काय करायचा गुणाकार करायचा पाच गुणवले दोन गुणवले तीन गुणवले सात तर बघा पाच गुणवले दोन दहा दहा गुणवले तीन आणि गुणवले सात बघा दहा पाच दु पाच गुणवले दोन दहा आणि तीन तीन सत्ते एकवीस आणि परत दहा गुणवले एकवीस बरोबर दोनशे दहा म्हणजे दोनशे दहा हे ये उत्तर येईल इथं लक्षात ठेवा या पद्धतीने तुम्ही सोडू शकता धन्यवाद व्हिडिओ वाट्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेलायकनवरती क्लिक करा रोजच्या नोटिफिकेशनसाठी